किरण मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पौष्टिक असं थालीपीठ बनवणार आहोत। आपण थालीपीठाच्या पिठापासून थालीपीठ नेहमीच बनवतो, आज थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य घेतले, एक मुठभर कोथिंबीर, एक कांदा, दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक कट करून घेतल्या, आवडीनुसार तीळ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मुठ कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून अगदी बारीक कट करून घेतली आहे। हे जे पीठ आहे हे भाजणीचे जे आपण वडे करतो म्हणजे जे कोंबडी वडे करतो त्याचं हे पीठ आहे। लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर हिरवी मिरची शक्यतो वापरू नका। बऱ्याच वेळा मेथीची भाजी मुलांकडून खाल्ली जात नाही, तर असं आपण थालीपीठामध्ये मिक्स करून त्यांना नक्कीच देऊ शकतो। नको असेल तर तुम्ही मेथी स्किप करू शकता। आधी आपण सुक्या पिठात हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग जसं पाणी त्याच्यात मावेल तसं घालून पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं, अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं मळलेलं नाहीये। कोंबडी वड्याचं पीठ कसं करायचं याचा व्हिडिओ देखील चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा। थोडंसं मग तेल घालते, तेल घालून सुद्धा आपण हे पीठ मळून घेतलं आणि आता आपल्याला हे ठेवायचं नाही, आपण लगेच थालीपीठ करणार आहोत। इथे ही दुधाची प्लास्टिक बॅग घेतलीये, याच्या ऐवजी केळीचं पान वापरू शकतो किंवा कॉटनचा कपडा देखील वापरू शकतो। थोडस पाणी लावूया, वरून सुद्धा थोडस पाणी लावलं। खूप जाड किंवा खूप पातळ असं थापायचं नाही, मीडियमच थापून घ्यायचं। पाण्यात बोट बुडवून घ्यायचं आणि याला असं छिद्र करून घ्यायचं। शेकवून घेऊया आपण। तवा चांगला गरम झालाय, तूप घालते। इथे तुपाऐवजी आपण तेल सुद्धा वापरू शकतो। साईडने सुद्धा तूप सोडते। गॅसची फ्लेम मिडियम टू लो अशीच ठेवायची, खूप हाय फ्लेम वरती शेकवायचं नाही। परतून घेऊया। आपण थेपले कसे सारखे उलट पालट करून शेकवतो तसं मात्र हे शेकवायचं नाही। दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस शेकवून घ्यायचं। तूप आणि तेल आपण आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वापरायचं। मी सारखं उलट पालट केलं नाही, आता फक्त एकदा परतून दाखवते। दोन्ही बाजूनी थालीपीठ आपलं छान शेकलंय, काढून घेऊया। मी टिश्यू पेपरवर काढते, पण केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर काढायचं। अजून एक शेकवूया आपण। हे सुद्धा थालीपीठ आपलं झालंय। तुम्हाला दाखवण्यासाठीच मी हे फक्त परतलंय, सारखं परतायचं नाही, फक्त सुरुवातीला एकदाच परतून घ्यायचं। काढून घेते आणि बाकीची जी आहेत ना अशीच करून घे। आता आपण कोंबडी वड्याचं पीठ वापरून पौष्टिक असं थालीपीठ बनवलं, ज्यामध्ये सगळेच पदार्थ पौष्टिक आहेत आणि काही पदार्थ गरम आहेत। आपण आता थालीपीठ बनवत असताना सफेद तीळ आणि हिरवी मेथी वापरली, जी थंडीच्या दिवसात आवर्जून खावी। आपल्याकडे जर कोंबडी वड्याचं पीठ नसेल तर याच पद्धतीने आपण थालीपीठाचं पीठ वापरून अशी थालीपीठ बनवू शकतो। आणि हे खमंग खरपूस भाजलेलं थालीपीठ शक्यतो दह्याबरोबरच सर्व करायचं। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।